ज्यावेळी लोकसभेमध्ये जिथे जिथे मोदीजी गेले तिकडचे उमेदवार पडलेले होते, जिथे जिथे त्यांनी उद्घाटन केले ते सगळे स्लॅब खाली पडलेले आहे, त्यामुळे मी बोलतो की मुंबईच्या म्हणजे मुंबईच्या सगळ्या सीट आमच्या येतील. माहीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा या विधानसभेत आपल्याला पाहायला मिळतच आहे. एकीकडे अमित ठाकरे यांच्या जाहीर सभा होत आहेत, सदा सरवणकर फिरत आहेत, तर दुसरीकडे महेश सावंत हे देखील या ठिकाणी प्रचार करताना पाहायला मिळतात. आज शिवतीर्थावरती मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने नागरिकांसोबत चर्चा करून त्यांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेत आहेत. सर, काय सांगाल, प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे, कसा लोकांचा रिस्पॉन्स मिळतोय? लोकांचा रिस्पॉन्स अतिशय सुंदर दिसतोय. काल मी एका बिल्डिंगमध्ये काल मी रात्री अशाच घरगुती बैठका घेतलेल्या घराघरामध्ये, तर त्या बैठकाचा स्वरूप छोटा होता, परंतु असा झाला, महेश सावंत येतो म्हटलं तर बिल्डिंगचे सगळे रहिवासी खाली उतरले आणि त्यांनी सगळ्यांनी मला वचन दिलं. काल मी जवळजवळ 4 ते 5 बैठक केले, त्या बैठकामध्ये मला त्यांनी वचन दिलं आहे की ह्या बिल्डिंगमधला जेवढा वोटिंग आहे तेवढा आम्ही 100% करण्याचा प्रयत्न करू, परंतु 99 ते 98% मतदान हा महेश सावंत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महाविकास आघाडीलाच देणार. त्यामुळे मला आता माझ्या चेहऱ्यावर जसा तरी तुम्हाला टेन्शन दिसतंय का? काल मी रात्री 1:30-2 झोपलोय, सकाळी उठलोय, आलोय इथे बिंदासमध्ये, कारण मला ही निवडणूक वेगळी अशी वाटतच नाही. एवढे वर्ष मी जो मित्रपरिवार जमवला आहे किंवा माझे जे कार्यकर्ते आहेत एवढ्या वर्ष मी त्यांच्यावर काम करतोय, त्याची पोचपावती मला 20 तारखेला मिळणारच. कुठेतरी कडवं आव्हान आपल्यासमोर असल्याचं देखील बोललं जातं. एक स्थानिक आमदार सदा सरवणकर आहे, तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र आहेत. कारण राज ठाकरेंची सभा देखील झालेली आहे आणि त्यातनं त्यांनी आगडोम देखील आपल्यावरती केलेला आहे की ज्यांना निष्ठा नाही कळली ते काय बोलणार, या संदर्भात देखील त्यांनी काल एक वक्तव्य केलं होतं जे अप्रत्यक्ष आपल्या संदर्भातलं. बघा, त्या प्रभादेवीमध्ये कोणी काही बोलू दे माझ्या विरोधात, पण त्या जनतेला माहिती आहे महेश सावंत काय आहे, त्यामुळे तिथे काही फरक पडत नाही. लोकांना माहिती आहे महेश सावंत का गेला तेव्हा आणि गेल्यानंतर सुद्धा कधी लोकांना असा त्या पक्षातर्फे एकनिष्ठ राहिला असा कधी दिसलाच नाही. मी स्वतः फक्त एक म्हणतात ना टेम्पररी बेसिसवरती कामाला होते त्याप्रमाणे त्यावेळी तिथे होतो मी, परंतु त्यानंतर सुद्धा मी कधीच महाराजांचा फोटो माझ्या प्रत्येक सह्याद्री प्रतिष्ठान संस्था स्थापन केली मी, त्या माध्यमातून मी विभागाची लोकांची सेवा केली, खूप जनतेची सेवा केली. माझे तुम्ही फोटो त्यावेळेचे डाउनलोड करेन तर तुम्हाला समजेल. तिथे मी ज्येष्ठ नागरिकांची यात्रा जवळजवळ 11 वर्ष 11 काय 12 वर्ष झाले ज्या दिवशी मी शिवसेना सोडली त्या दिवशी, पण त्याच्यावरती फक्त तुम्हाला सांगतो त्यावेळी सुद्धा मी ज्येष्ठ नागरिकांची यात्रा मी बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त घ्यायचो. जर मी शिवसेना प्रेमी नसलो असतो तर मी बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आजपर्यंत आजचा 12वं वर्ष आहे मी दर 23 जानेवारीला मी ज्येष्ठ जवळजवळ 600-700 जणांना घेऊन जातो, फक्त 11 किंवा 101 रुपये आता आम्ही केले. म्हणजे तुम्हाला माहिती झालं आणि जेव्हा जेव्हा माझे कार्यक्रम झाले त्यावेळी फक्त आणि फक्त बाळासाहेबांचा फोटो होता, बाकी कुठल्या पक्षाचा फोटो नसायचा. दुसरीकडे कालच्या जाहीर सभेत राज ठाकरे असे देखील म्हणलेले आहेत, अमित ठाकरे यांना निवडून तर आणणारच, त्याचबरोबर अमित ठाकरे हा सर्वांसाठी अवेलेबल असेल, कुणालाही अपॉइंटमेंटची गरज लागणार नाही असा देखील त्यांनी शब्द दिलेला आहे. शब्द द्यायला काय हो, त्यांनी किती आम्हाला, आम्ही बघा राजसाहेबांबद्दल बोलणं मला उचित दिसत नाही, परंतु आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे मी महाराष्ट्राची ब्लूप्रिंट काढली आहे, मी वळलीची ब्लूप्रिंट काढली आहे, माझ्या हातात महाराष्ट्र द्या, मी असं बोलून सगळं चालत नाही साहेब, त्यासाठी झटावं लागतं. आज आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून आमचा प्रवास होतो, रात्री झोप कधी मिळेल ते आम्हाला माहिती नाही, संपूर्ण वेळ हा जनतेच्या सेवेसाठी अर्पण करत असतो आम्ही. दुसरीकडे आज जर काही वृत्तपत्रांमध्ये जाहिरात पाहिली तर बटेंगे तो कटेंगे एक हे तो सेफ ह्याच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात देण्यात आलेल्या आहेत, कसं पाहता याकडे? आता काय बघा, लोकसभेला सुद्धा हेच प्रकार त्यांनी केलेले, रिझल्ट काय आला तुम्हाला माहिती आहे. लोक हल्ली नाही, लोकांना दंगल किंवा मारामारी हा प्रकार आता पहिल्यासारखा चालत नाही आहे. आता तुम्ही बघताय पहिली इथे केवढी मोठी दादागिरी किंवा गँगस्टर असायचे, आता तुम्हाला सगळी मुलं सगळ्यांच्या घरातली मुलं चांगली शिकलेली आहेत, आज गँगस्टरची मुलं सुद्धा आज MBA ऑस्ट्रेलिया बाहेर जाऊन शिक्षण घेत आहेत, त्यामुळे हा विभाग आता तो विभाग राहिलेला नाही आहे. आणि हे जे चेतवण्याची भाषा करतात आहे हा त्यांनाच त्यांच्याच अंगणात जाणार आहे, तो बॉल त्यांच्याच अंगणात जाणार आहे. इथे लोकांना शांती पाहिजे असते, आज जनता कामधंदा करते, स्वतःचा व्यवसाय करून
कुटुंब कसा मोठा होईल त्याचा विचार करत होते. ह्या फालतू गोष्टी मध्ये रस नाही कोणाला. प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे. शिवतीर्थावर उभे आहोत. 14 तारखेला मोदींची सभा होणार आहे. याच मोदींच्या सभेमुळे कुठेतरी दडपण वाटतंय का की कसं? मी तर म्हणतो शुभ शकून आहे. ज्यावेळी लोकसभेमध्ये जिथे जिथे मोदीजी गेले तिकडचे उमेदवार पडलेले होते. जिथे जिथे त्यांनी उद्घाटन केले ते सगळे स्लॅब खाली पडलेले आहे. त्यामुळे मी म्हणतो की मुंबई त्या म्हणजे मुंबईच्या सगळ्या सीट आमच्या येतील. सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर मोदींची सभा ही एक शुभ शकून असल्याचं देखील महेश सावंत यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे अशा सभा मुंबईत इतर ठिकाणी घ्यावत आणि आमच्या जागा जास्तीत जास्त यावत अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत शेलासम, सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.